रत्नागिरीतील चंपक मैदानात मुस्लिम बांधवांचा इज्तिमा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या या इज्तिम्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून जवळपास 35,000 लोक आली होती अशी माहिती यासिन मामू कोतोडेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी देखील इज्तिम्याच्या ठिकाणी भेट दिली आणि मतदार नोंदणी अभियानाबद्दल सर्व उपस्थितांना त्यांनी जागरूक केलं. यावेळी ट्रॅफिक विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल विभूत देखील उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेचं यावेळेला कौतुक करण्यात आलं. प्रामुख्याने आम्ही सगळ्या मुस्लिम बांधवांना विनंती करतो की ज्या माझ्या भाऊ किंवा बहीण मुस्लिम भाऊ किंवा बहीण हिचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा लोकांनी अशा व्यक्तींनी त्याचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवावं. किंवा जे माझे मुस्लिम भाऊ आणि बहीण किंवा युवक आणि युवती यांचं वय 1 जानेवारी 2019 18 वर्षाचं होणार आहे त्याची नावं आपण मतदार यादीमध्ये नोंदवू शकता. मतदार यादीमध्ये नाव नोंदवायची व्यवस्था प्रत्येक पोलिंग स्टेशनवर म्हणजे मतदान केंद्रावर केलेली आहे. त्याच्यासाठी बीएलओला सूचना दिलेल्या आहेत आणि ह्या बीएलओजवळ सर्व फॉर्म दिलेले आहेत. आपण बीएलओकडे जाऊ शकता किंवा तहसील ऑफिसमध्ये येऊ शकता किंवा तुम्ही प्रांत ऑफिसमध्ये जाऊ शकता, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटू शकता. या सगळ्या माध्यमातून आपली मतदार यादीमध्ये नाव नोंदवायची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्याच्यासोबतच जे युवक आणि युवती मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरण्यामध्ये सक्षम आहेत त्यांनी गुगलवर NVSP या पोर्टलला जर गेले NVSP.in या पोर्टलला जर गेले तर त्या पोर्टलवर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने आपल्याला मतदार यादीमध्ये नाव नोंदवायची प्रक्रिया पूर्ण करता येईल. माझं या इज्तिमाच्या याच्यातून तुम्हाला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावं जास्तीत जास्त लोकांनी आणि रत्नागिरी जिल्ह्याची मतदार यादी सक्षम करावी. आणि पुढे आव्हान असं की 2019 जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा मॅक्सिमम संख्येने आपण जास्तीत जास्त संख्येने लोकांनी मतदान केलं पाहिजे. बघा, मतदान करणं हा आपला हक्क आहे तसंच आपलं ते कर्तव्य सुद्धा आहे आणि हे कर्तव्य सगळ्यांनी पूर्ण करावं. जय हिंद. येणाऱ्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सुनील चव्हाण यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी.